हरे कृष्णा। तर मंगळवेढा ही भूमी संतांची आहे, आपण बऱ्याच वेळा भक्तिगीतातून ऐकलंच आहे, पण इथे कोणकोणते संत होते त्यांच्याबद्दलच्या अनेक कथा आहेत ज्या अजून लोकांना माहिती नाही, त्या स्थानाचं दर्शनही नाही, तर ते सर्व काही आज या व्हिडिओतून तुम्हाला मिळेल आणि याचे अनेक पार्ट पडतील, तर हे तुम्ही नक्की पाहत राहा। तर आज आपण विशेष कथा ऐकणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत एका स्थळाचं, ती म्हणजे गोपाबाईची विहीर। तरी गोपाबाई कोण होती? आपण अनेक वेळा कथा ऐकतो आत्मबलिदान दिल्याच्या, पण ह्या ज्या कथा असतात ह्या नक्कीच आपल्याला इन्स्पायर करतात, एकदम काहीतरी त्यांनी जीवनात केलं असते दुसऱ्यासाठी। तसंच ही गोपाबाईसुद्धा आहे। एक वेळ होता ज्यावेळी खूप दुष्काळ पडला आणि गोपाबाई मोठ्या घराण्याची सून होती, तर त्यांचे सासरेबाऊ एक प्रधान होते त्या गावाचे, आणि मग त्यांनी विचार केला की आपण जनहितासाठी एक विहीर खोदू जेणेकरून पाणी वगैरे लागलं तर लोकांना देता येईल। मग त्यांनी ती विहीर खोदण्यासाठी सुरुवात केली, विहीर खोदलीसुद्धा पण पाणी काही लागलं नाही। मग त्या गावामध्ये एक सिद्ध महात्मा आले आणि त्यांना त्या गोपाबाईच्या सासरेबुवांनी विचारलं की या गावाला पाण्याची खूप कमतरता आहे आणि लोक मरत आहेत, आम्ही विहीर खोदण्याचा प्रयत्न केला आहे पण आम्हाला काही पाणी लागलं नाही, तर काहीतरी उपाय द्या। तर त्यांनी जे काही त्यांचं ध्यानस्थ होऊन त्यांनी पाहिलं की या विहिरीला पाणी नक्कीच लागेल, पण या घरातील एखाद्या वरिष्ठ व्यक्तीने स्वतःचे आत्मबलिदान केले पाहिजे। खरं पाहिलं तर ही गोष्ट धक्कादायक आहे, कोणी आत्मबलिदान करायचं नंतर पाणी लागणार, कोण जाणार तिथे? पण त्या घरामध्ये जे वरिष्ठ गोपाबाईचे पती होते ते म्हणले मी जातो, पण गोपाबाई म्हटले की तुमच्याऐवजी मी जाते, है ना। तर त्या स्वतः तयार झाल्या, त्यावेळेस त्या गरोदर होत्या, तर त्या लहान बाळासहित त्या आत्मबलिदान देण्यासाठी तयार झाल्या। तर दोघं पती पत्नी विहिरीच्या तिथे खाली जातात, पूजा करतात आणि गोपाबाई सांगते पतीला की वरती जाताना मागे वळून बघायचं नाही। तर जसे पती माघारी निघतात वरती येण्यासाठी, तर अचानक विहिरीला पाणी यायला सुरू होतं आणि खूप पाणी येतं आहे, आणि त्या पाण्यामुळं वरती जाता जाता ते विचार करतात की यांचं काय झालं असेल मागं, हे पत्नी आहे। तर त्या आसक्तीपोटी त्यांनी काही पायऱ्या राहिल्या होत्या वरती जाण्याच्या, तर मागं पाहिलं तर पाणी तिथपर्यंत फुल भरली होती। आणि याच्या अगोदर गोपाबाईने सांगितलं होतं की माझ्यासाठी विहिरीच्या आतमध्ये राहण्याची जागा करा, तर तिथे त्यांनी त्यांचं एक मंदिरसुद्धा बांधून ठेवलेलं होतं। तर ते आजही ते मंदिर आहे त्या विहिरीमध्ये, 10 फूट खाली जर गेल्यानंतर एक भुयार असतं, त्या भुयाराच्या आतमधून एक मोठं मंदिर आहे, त्यांची आज मूर्तीची तिथे सेवा केली जाते। आतमध्येच शिखर आहे, ही विशेषता आहे या जागेची। आणि अशा अनेको कथा आहेत त्या गोपाबाईच्या, कारण ती एक सिद्ध महात्माच असणार आहे, त्यावेळेस तिने एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे। तर तिथे ज्यावेळेस पण कुणी जायचं आणि आवाज द्यायचा तर गोपाबाई आवाज द्यायची आणि जे काही इच्छा असतील त्या पूर्ण करायच्या। आणि असं पण इतिहास आहे, आजपर्यंत कोणी त्या विहिरीमध्ये असं पडून मेलं नाही, कारण त्याला गोपाबाई वाचवते, किंवा नवीन जोडपे जे लग्न करून जातात त्यांनासुद्धा संसार देत असते गोपाबाई, असं म्हणतात। आणि असंच मग काही गुरं चारणारी काळूबाळू नावाची मुलं ही जातात आणि तिची टवाळकी करतात एकदम, तर ती त्यांना शाप देते आणि म्हणते तुम्ही ना काही पावलं गेल्यानंतर तिकडे दगड होऊन पडून जाल। तर ते आजही ते पण आहेत काळूबाबा बाळू वगैरे तिथे जवळच आहेत, त्यांचं पण मंदिर आहे, लोक त्यांना पूजतातसुद्धा। तर अशा गोष्टी होऊ लागल्या, पण आजकाल आता गोपाबाई आवाज देत नाही, कारण जे लोक आहे श्रद्धाहीन आहेत, ज्यांची श्रद्धा आहे त्यांना आजही त्या गोपाबाईचा साक्षात्कार होतो, ते सर्व काही ऐकू येतं। तर तुम्हीसुद्धा या विशेषस्थानी या, मंगळवेढ्याजवळच आहे, हे खूप लांब नाही, आणि या जागेचं दर्शन घ्या। हरे कृष्णा।